जय जिजाऊ जय शिवराज। फ्रेंड्स, मी एक अशी छान रेसिपी तुमच्यासमोर आज घेऊन आलेली आहे, ती म्हणजेच की वांग्याची रेसिपी। चला तर आता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। आणि हो, जर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण रेसिपीचं साहित्य बघूया। तर या प्रकारे मी घेतलेलं आहे रेसिपीचं साहित्य, चला तर आता आपण बघूया। तर या प्रकारे मी घेतलेले आहेत वांगे, त्याच्यानंतर 4 टमाटे घेतलेले आहेत, इथे घेतलेली आहे कोथिंबीर, तसंच म्हणलं तर एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, इथे घेतलेला आहे काळं तिखट, तसंच म्हणलं की इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर मी इथे घेतलेली आहे टेस्टिंग पावडर, घरकुल मसाला, मोहरी, जिरे, हळद, आणि या ठिकाणी मी घेतलेलं आहे मीठ, त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे गोड तेल। तर चला आता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी जे सर्व साहित्य आहे ते चिरून घेतलंय आणि गॅस ऑन केलेला आहे। त्याच्यानंतर आता मी शेंगदाणे टाकलेले आहेत। तर या ठिकाणी जे 3 साहित्य आहे, कोथिंबीर, आलं आणि लसणाच्या पाकळ्या, ते आपण वाटून घ्यायचे आहेत बारीक। जे आपले हे शेंगदाणे आहेत त्याला खूपच छान खमंग भाजून द्यायचे आहेत। तर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण मिक्स केलेला आहे। जे आपले शेंगदाणे आहेत ते छान असे बारीक झालेले आहेत। या ठिकाणी मी जे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ते छान अशी मी मिक्स केलेली आहे, म्हणजेच की छान वाटण केलेलं आहे। तर आता आपण गॅस ऑन करायचा आहे। तर या ठिकाणी आपण 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। तर ते जे तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे टेस्टिंग पावडर, त्याच्यानंतर मोहरी टाकायची आहे, त्याच्यानंतर जिरे, आणि हे 3 जे मिश्रण आपण तेलात टाकलेले आहे ते छान असे तळकून द्यायचे। तर हे आहे घरकुल मसाला, तर हे खूपच मस्त लागतो प्रत्येक भाजीला, तर तुम्ही सुद्धा वापरू शकता। तर आपले जे जिरे मोहरी आहे ते सगळी म्हणजे तडकलेली आहे, त्याच्यानंतर आपण जे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ते टाकायची आहे। जे अद्रक लसूण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची जी पेस्ट आहे ते छान अशी लालसर होऊन द्यायची आहे। त्याच्यानंतर टमाटे टाकायचे आहे, त्याला छान असं मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर हळद,
अजून एकदा मीठ टाकायचं आहे चवी अनुसार थोडंस मीठ। त्याच्यानंतर मिक्स करायचं आहे। तर या प्रकारे जे आपलं मिश्रण आहे ते छान असं गरम झालेलं आहे। टमाट्याला जे तेल सुटो तर आपल्याला छान अशी एक वापाली ही आपले टमाटे शिजले म्हणायचे। त्याच्यानंतर गावरान कळा तिखट टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा गावरान कळा तिखट टाकू शकता। तर छान असं ह्याला मिक्स करायचं आहे। तर या प्रकारे जे आपलं मिश्रण आहे ते छान असं शिजलेलं आहे। त्याच्यानंतर आपण वांगी टाकायची आहे। वांगी टाकल्यानंतर जे आपलं खालचं मिश्रण आहे आणि वांगी आहे त्याला एकत्र करायचं आहे। तर आपण आता ह्याच्यावर पाणी टाकायचं आहे। तर आता आपण ह्याच्यावरती शेंगदाण्याचे जे कूट आहे बारीक केलेला ते टाकायचं आहे। छान असं आपण हलून घ्यायचं आहे। तर जे आपली भाजी आहे त्याला कलर किती खूपच छान आलेला आहे। तर या प्रकारे जे आपली भाजी आहे ती छान अशी झालेली आहे आणि त्याच्यावरती आपण घरकुल मसाला टाकायचा आहे। एकदम कडवणी टाकायचा आहे जेणेकरून जे आपले वांगे आहे त्याला चव बसणार घरकुल मसाल्याची। तर या प्रकारे जी आपली भाजी आहे ती छान अशी झालेली आहे। जर छान वाटली तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर आता आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।